मोताळा शहरातील असलेले नागरिक पंडितराव देशमुख यांना अस्वस्थ वाटत होते. त्यासाठी ते मोताळा येथील सहकार विद्यामंदिर कोविड सेंटरमध्ये तपासणी करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांनी आपली फक्त नावनोंदणी केली व तेथून निघून गेले. आणि नंतर संबंधित डॉक्टर यांनी पंडितराव देशमुख यांना सकाळी 11 वाजताचा तपासणीसाठीचा वेळ दिला. मात्र संबंधित रुग्ण पंडितराव देशमुख या ठिकाणी गेलेच नाही. आज दिनांक 5/3/2021 रोजी कोरोना सेंटरमधून त्यांना फोनद्वारे सांगण्यात आले की तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि तुम्ही कोरोना सेंटरमध्ये येऊन उपचार घ्यावे. मात्र संबंधित रुग्णाला यामुळे मोठा धक्काच बसला आणि प्रचंड मानसिक त्रासही झाला. आपण स्वॅब दिलाच नाही तरी आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला कसा? त्यामुळे त्यांनी मोताळा येथील कोरोना सेंटरमध्ये जाऊन याबाबत विचारणा केली असता या ठिकाणी त्यांना उडवाउडीचे उत्तर देण्यात आली. मोताळा येथील कोरोना सेंटरमध्ये सध्या काय सुरू आहे यावरून आपल्याला पाहायला मिळते. यामुळे रुग्णाचा स्वॅब न देताच मोताळा येथील कोरोना सेंटरमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह येतात तरी कसे, हा एक मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभा झाला आहे. आणि यामुळे प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि हा सगळा घडलेला प्रकार यामुळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होते आहे. मी पंडित देशमुख राहणार मोताळा. मी 9:30 वाजता गेलो सहकार विद्यामंदिर येतं, तर त्यांनी माझा नाव आणि मोबाईल नंबर लिहिला आणि म्हणत की 11:30 वाजता यायचं तुम्हाला स्वॅब द्यायसाठी. पण डबल माझा काही जाणं झाला नाही, मी काही गेलो नाही. तर आज मला फोन आला त्यांचा त्यांच्याकडून की तुम्ही पॉझिटिव्ह आले म्हणून. सहकार विद्यामंदिरला मी मॅडमने म्हटलं, मॅडम मी ना स्वॅब दिला नाही, मी पॉझिटिव्ह आलो कसा काय? मग मी तिथं त्याने विचारलं तरी ते म्हणत की बाबा मग असं म्हणत की चुकी झाली असं तसं कारण दाखवलं सांगलं नसतं मला ते. एका रुग्णानं स्वॅब न देता पॉझिटिव्ह दिल्याची बातमी समोर आलेली आहे, तर या बातमीची चौकशी चालू आहे. या दिवशी PDF जनरेट झाले, काय काय ते सर्व पुराव्याची तपासणी चालू आहे, तर ते योग्य तपासणी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पाटील अमृततुल्य चहा प्रेमाचा. चहा, दूध, दही, तूप, आईस्क्रीमच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. माळी कॉम्प्लेक्स, नांदुरा रोड, मोताळा, जिल्हा बुलढाणा.